नमस्कार, मी डॉक्टर विकास गोरे, स्त्रीरोग तज्ज्ञ व फर्टिलिटी स्पेशलिस्ट नाशिक. आज आपण स्त्री व पुरुषांच्या एका नाजूक व भावनिक विषयावर बोलणार आहोत. ती समस्या म्हणजे अपत्यप्राप्तीची समस्या. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये इनफर्टिलिटी असे म्हणतो, मराठीत वंध्यत्व असे म्हणतो. तर कुठलेही जोडपं त्यांच्या लग्नानंतर त्यांना एक सुंदर व गोंडस बाळ असावं अशी त्यांची अपेक्षा असते, व त्या अपेक्षेत प्रमाणे त्यांना एक वर्षात किंवा दोन वर्षात प्रेग्नन्सी राहण्यास सक्सेस झाली नाही का त्यांचं मन चलबिचल होतं. तर आपण बघूया इनफर्टिलिटी म्हणजे काय. इनफर्टिलिटी म्हणजे कुठलेही मॅरिड जोडपे एक वर्षभर कुठलेही गर्भनिरोधक साधन न वापरता जेव्हा प्रेग्नन्सीसाठी नियमितपणे संबंध करत असतात तरीही त्यांना प्रेग्नन्सी राहण्यास सक्सेस येत नाही, तेव्हा त्यांना आपण इनफर्टिलिटी किंवा अपत्यप्राप्तीची समस्या आहे असे आपण म्हणतो. सर्वसाधारण आपण ह्या इन्फर्टिलिटीचे वर्गीकरण जर केले तर 35% दोष पुरुषांमध्ये असतो, 35% दोष स्त्रियांमध्ये असतो, 15% दोष हा दोघांमध्येही असू शकतो मिक्स स्वरूपाचा, व राहिलेला 10% दोष ज्याला आम्ही अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो तो आणि एक्सप्लेन इन्फर्टिलिटी या दोघांमध्येही काही दोष नसतो. डॉक्टरही उपचार चांगले करत असतात तरीही त्यांना सक्सेस येत नसतं, त्यामुळे त्यांना आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसाधारण जी माहिती घेणार आहे ती पुरुषांच्या अपत्यप्राप्तीच्या समस्येबाबत. तर कुठलाही गर्भ राहण्यासाठी एकीकडून स्त्रीचं अंड किंवा ओहम हेल्दी ओहम लागतं, व एकीकडून पुरुषाचा हेल्दी स्पर्म लागतो ज्याला आपण शुक्रजंतू म्हणतो. त्या दोघांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा एक हेल्दी गर्भ तयार होतो किंवा त्याला आपण एम्ब्रियो म्हणतो. तर पुरुषांच्या ज्या अपत्यप्राप्तीच्या ज्या समस्या असतात त्या साहजिकच त्या शुक्रजंतूशी निगडीत असतात. त्यामध्ये मुख्यत्वे शुक्रजंतूंची संख्या, जी संख्या ही 15 कोटी पर ml असणे आवश्यक असते. त्याचबरोबर क्वालिटी जी असते ती क्वालिटीमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे रॅपिड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी, म्हणजे त्यांची शुक्रजंतूंची पुढे सरकण्याची गती, व ही गती जी आहे त्या शुक्रजंतू नॉर्मल माणसामध्ये कमीत कमी 15% व 25% असल्यास उत्तम. त्यानंतर दुसरा क्वालिटीचा जो प्रकार येतो त्याला स्पर्मची मॉर्फॉलॉजी किंवा आकार किंवा संरचना असं म्हणतो. तर शुक्रजंतूंना हेड, मिडपीस व टेल असे तीन त्यांच्या शरीराचे भाग असतात. यामध्ये कुठलाही डिफेक्ट असेल तर त्याला आम्ही मॉर्फॉलॉजिकली ॲबनॉर्मल स्पर्म म्हणतो. तर मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल स्पर्मची संख्या 4% ते 14% ह्यामध्ये असायला हवी. 4% खाली असेल तर तो तीव्र स्वरूपाचा दोष असं आम्ही म्हणू शकतो. तर ह्या स्वरूपाचे जे काही आपण जे आत्ता बघितले तर कुठल्या कारणांमुळे यामध्ये ॲबनॉर्मलिटी सापडतात पुरुषांमध्ये, तर त्याची कारणं सर्वसाधारणपणे जर आपण विभागणी केली तर जेनेटिक कारण असू शकतं, त्या पुरुषामध्ये क्रोमोसोमल डिफेक्ट असू शकतात त्याला आपण क्लाइनफेल्टर सिंड्रोम्स किंवा वाय क्रोमोसोमल डिलिशन्स असे म्हणतो. त्यानंतर अशा पुरुषांना हार्मोनल कमतरता किंवा FSH व LH याच्या आदेशाद्वारे अंडाशयातनं किंवा टेस्टिसमधनं शुक्रजंतूंचं प्रोडक्शन होत असतं. तर यामध्ये जर काही कमतरता आली तरीसुद्धा शुक्रजंतूंची निर्मिती कमी होते. त्यानंतरचा तिसरा प्रकार जो असतो, अंडाशयात शुक्रजंतू तयार होतात पण त्यांना बाहेर फेकण्याचा जो मार्ग असतो, ज्या नलिका असतात त्या ऑब्स्ट्रक्टेड असतात, त्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह डिफेक्ट म्हणतो. त्यानंतर चौथा जो प्रकार असतो, अंडाशय हे जे शुक्रजंतू तयार करत असतं त्याला तापमान हे शीत तापमान लागतं, उष्णता त्याला शुक्रजंतूंच्या प्रोडक्शनना चालत नाही किंवा इट इज डेट्रीमेंटल. तर त्यासाठी व्हेरिकोसिलचा जर आजार असेल तर त्यामध्ये तापमान वाढतं व शुक्रजंतूंची संख्या व क्वालिटी व मॉर्फॉलॉजीसुद्धा ॲबनॉर्मल असू शकते. त्यानंतर काही पुरुषांना लैंगिक इच्छाशक्ती किंवा लैंगिक कार्यक्षमता डिफेक्टिव्ह असते, तो वेगळा प्रकार असतो, त्याला आम्ही नपुसकता किंवा इम्पोर्टन्स असेही म्हणतो. तर हे झाले सर्वसाधारणपणे कारणं. यानंतर जेव्हा असे पुरुष आमच्याकडे येतात
तेव्हा आपण आम्ही त्यांचे जनरल एक्झामिनेशन करतो, त्यांची हिस्ट्री घेतो, त्यांचे व्यसनाची काही सवय असेल ते घेतो, त्यानंतर आम्ही साहजिकच त्यांचं वीर्य तपासणी करतो, त्याला आम्ही सिमेन ॲनालिसिस म्हणतो. सिमेन ॲनालिसिसमध्ये संख्या, क्वालिटी, मोटिलिटी व त्याची क्वालिटी म्हणजे मॉर्फॉलॉजी, ह्या तिन्ही पॅरामीटरवर त्यांना असणाऱ्या डिफेक्टचं वर्गीकरण करतो व त्या वर्गीकरणानंतर कुठल्या स्वरूपाचा दोष आहे त्या स्वरूपाच्या नुसार त्यांना हार्मोन्सच्या सुद्धा चेकिंग जरूरी असतात. त्यामध्ये FSH, LH, प्रोलॅक्टिन, थायरॉइड व टेस्टोस्टेरॉन या हार्मोनचा टेस्ट करतो. त्यानंतर ह्या सगळ्या तपासण्या झाल्यावर आम्हाला जर डाऊट आला तर आम्ही त्यांचं क्रोमोसोमल ॲनालिसिस सुद्धा करतो व त्याला आपण कॅरिओटाईप म्हणतो. त्यामध्ये आम्हाला त्यांचे क्रोमोसोमल डिफेक्ट सुद्धा लक्षात येतात. त्यानंतर व्हेरिकोसील असल्यास स्क्रोटल डॉपलर करण्याची गरज पडते व ह्या सगळ्या गोष्टींनंतर आम्ही निदानाला पोहोचतो की यांना कुठल्या प्रकारचा दोष आहे. त्यानंतर उपचाराच्या जेव्हा वेळ येते त्यावेळेला सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचे जे स्पर्मचे जे डिफेक्ट असतात त्यांना आम्ही काही स्पर्म टॉनिक्स दिल्यास किंवा काही अँटीऑक्सिडंट ड्रग्ज दिल्यास व त्यांना मुख्यत्वे त्यांची लाईफस्टाईल बदलायला सांगतो, त्यांना व्यायाम करायला सांगतो, त्यांना त्यांची व्यसनाधीनता सोडायला सांगतो, म्हणजे दारू पित असेल तर दारू सोडणं, सिगरेट स्मोकिंग असेल, टोबॅको च्युईंग असेल, गुटखा खाणं असेल तर ते सोडायला सांगतो व त्याच्यानंतर निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांच्या शुक्रजंतूंची संख्या, क्वालिटी चांगली होऊ शकते. ज्यांना हार्मोनचा डिफेक्ट असतो त्यांना इंजेक्शन्स देऊन त्यांचा संख्या व मॉर्फॉलॉजी वाढवायचा आम्ही प्रयत्न करतो. असे वाढलेले शुक्रजंतूंची संख्या व त्यांची क्वालिटी याला आम्ही एका IUI ह्या तंत्रज्ञानाने, ज्याला आपण इंट्रायुट्राईन इन्सिमिनेशन अशी पद्धत म्हणतो, ह्या पद्धतीने ते शुक्रजंतू ज्या दिवशी ओव्युलेशन होतं त्या दिवशी गर्भाशयात सोडले तर त्यांना निश्चितच अपत्य प्राप्ती होऊ शकते. तर काय आहे हे इंट्रायुट्राईन इन्सिमिनेशन किंवा IUI? ह्यामध्ये आम्ही काय करतो, जे वाढलेली जी गुणवत्ता आहे औषधांमार्फत ते शुक्रजंतू आम्ही स्पर्म वॉशिंग मीडियामध्ये सेंट्रीफ्यूज करतो व चांगल्या मोटिलिटीचे व क्वालिटीचे स्पर्म सेपरेट करतो व हे सेपरेट केलेली जी शुक्रजंतूंची मात्रा आहे ती एका विशिष्ट नळीद्वारे इंजेक्शनच्या सहाय्याने गर्भपिशवीत गर्भनलिकांच्या मुखाशी सोडतो व साहजिकच हे ओव्युलेशनच्या दिवशी करतो. असं केल्यास सौम्य व मध्यम स्वरूपाच्या दोषामध्ये निश्चितच सक्सेस मिळते व त्यांना गर्भधारणा व्हायची शक्यता असते. ज्यांना अगदी तीव्र स्वरूपाचा दोष असतो त्यांना आम्ही ICSI, ज्याला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, ही पद्धतीने त्यांना यश मिळवायची आपण प्रयत्न करू शकतो. ज्या पुरुषांना लैंगिक कार्यक्षमता किंवा लैंगिक इच्छाशक्ती डाऊन झालेली असते त्यांना त्यांचं हिस्ट्री, त्यांचे एक्झामिनेशन करून त्यांना कुठल्या स्वरूपाचा दोष आहे ते बघून त्यांना आम्ही सायकोलॉजिकल काउन्सिलिंग किंवा काही ड्रग औषधोपचार केल्यावर त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलं जातं. तर एकंदरीतच पुरुषांच्या आपत्तप्राप्तीच्या समस्येवर भरपूर उपचार अवेलेबल आहेत व ते उपचार केल्यावर पुरुषांच्या दोषांवरही मात करता येते व गर्भ प्रेग्नन्सी सक्सेस मिळवता येतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला कुठल्याही शंका उपस्थित झाल्यास आपण आम्हाला फोन करू शकता, आम्ही आपणास निश्चितच मार्गदर्शन करू. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वंदेत्वाच्या विविध वेगळ्या विषयांवर बोलूया. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद. आभारी आहे.